या व्हिडिओमध्ये पाहूया आपण फिफ्थ स्कॉलरशिप गणित व्हिडिओ नंबर 5। गणिताचा पाचवा घटक आहे मेकिंग स्मॉलेस्ट अँड ग्रेटेस्ट नंबर, म्हणजेच लहानात लहान आणि मोठ्यात मोठ्या संख्या तयार करणे, आणि यावरील परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची उदाहरणं पाहूयात। पाचवी स्कॉलरशिप, यामध्ये आपण आज पाचवा घटक पाहणार आहोत मेकिंग द ग्रेटेस्ट अँड स्मॉलेस्ट नंबर, म्हणजेच मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे। पाचवी स्कॉलरशिपसाठी हा पाचवा घटक आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण तिसरी, चौथी, पाचवी कोणत्याही वर्गामध्ये शिकत असाल, आणि विशेष म्हणजे इंग्लिश आणि मराठी कोणत्याही माध्यमातून शिकत असाल, तर आपल्यासाठी हा क्लास अतिशय महत्त्वाचा आहे। या क्लासच्या माध्यमातून आपण गणिताची पूर्ण बेसिक ओळख आणि सर्व कन्सेप्ट पाहत आहोत। दिस व्हिडिओ इज व्हेरी यूजफुल टू क्लास 3rd, 4th, and 5th ऑल स्टुडंट बोथ इंग्लिश मीडियम अँड मराठी मीडियम। इन दिस व्हिडिओ वी लर्न द 5th चॅप्टर फॉर स्कॉलरशिप मेकिंग द ग्रेटेस्ट अँड स्मॉलेस्ट नंबर, म्हणजेच मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे। यामध्ये जे महत्त्वाचे घटक आहेत मेकिंग स्मॉलेस्ट अँड ग्रेटेस्ट नंबर, म्हणजेच लहानात लहान आणि मोठ्यात मोठी संख्या तयार करणे, टू डिजिट टू सिक्स ऑर सेवन डिजिट नंबर फॉर्मेशन, स्मॉलेस्ट अँड ग्रेटेस्ट नंबर युझिंग गिवन डिजिट, म्हणजे दिलेल्या अंकापासून लहानात लहान आणि मोठ्यात मोठी संख्या करणे, हा पण घटक आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यानंतर प्रॉब्लेम्स, महत्त्वाची प्रॉब्लेम्स, गेस क्वेश्चन फॉर 5th क्लास अँड ऑल स्टुडंट। नाऊ वी सी द फर्स्ट पॉइंट, यानंतर आपण पहिला मुद्दा पाहूया लगेच। सुरुवातीला आपण काही माहिती पाहणार आहोत त्याच्यामध्ये स्मॉलेस्ट अँड ग्रेटेस्ट नंबर एज वन डिजिट टू डिजिट, म्हणजेच आपण या ठिकाणी लहानात लहान आणि मोठ्यात मोठी संख्या, लहानात लहान आणि मोठ्यात मोठी संख्या तयार करणे, मोठ्यात मोठी संख्या एक अंकी, दोन अंकी, तीन अंकी, चार अंकी कोणते आहेत ते आपण पाहणार आहोत। तर या ठिकाणी हे डिजिट लिहिलेलं आहे, डिजिट म्हणजेच अंक, स्मॉलेस्ट म्हणजे लहानात लहान, आणि ग्रेटेस्ट म्हणजे मोठ्यात मोठी। तर ही पूर्ण कन्सेप्ट पाहत असताना आपण एक अंकापासून सुरुवात करणार आहोत। एक अंकाचा जर विचार केला आपण, वन डिजिट, डिजिट वन म्हणजे एकच अंक असलेली संख्या, तर स्मॉलेस्ट आहे 1 आणि ग्रेटेस्ट आहे 9। जर आपण दोन अंकाचा विचार केला, टू डिजिट नंबर, दोन अंकी संख्या, स्मॉलेस्ट 10 अँड बिगेस्ट 99। थ्री डिजिटचा जर विचार केला आपण, तीन अंकी संख्या, स्मॉलेस्ट 100 अँड ग्रेटेस्ट 999। म्हणजे आता हे तुम्हाला कितीही अंकी विचारलं तर लिहिता आलं पाहिजे। चार अंकी संख्या जर विचार केली आपण, चार अंकीमध्ये लहानात लहान 1000, स्मॉलेस्ट 1000 अँड बिगेस्ट 9999। फाईव्ह डिजिट नंबर, फाईव्ह डिजिट स्मॉलेस्ट नंबर 10000 अँड बिगेस्ट नंबर 99999। त्यानंतर सिक्स डिजिट जर नंबर पाहिला आपण, तर 1 लिहा आणि त्याच्या पुढे 50 द्यायचे आहेत आपल्याला, 1, 2, 3, 4, 5 डिजिट मीन्स 100000। स्मॉलेस्ट सिक्स डिजिट नंबर 100000 अँड बिगेस्ट डिजिट नंबर 9999। हे जर आपण 7 डिजिट मध्ये पाहिलं तर या ठिकाणी 1 आणि याच्यानंतर आपल्याला 6 डिजिट द्यायची, म्हणजे 601 2 3 4 5 6 डिजिट मीन्स 10 लाख
smallest 7 digit number and biggest 9999999, 7 digit 99,99,999. तर हा 7 अंकी मोठ्यात मोठी संख्या आहे. तर आपल्याला यावरचे प्रश्न आवर्जून विचारले जातात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे सर्व समसंख्या आहेत. ऑल दीज आर इवन नंबर अँड ऑल दीज आर ऑड नंबर. जर परीक्षेमध्ये आपल्याला स्मॉलेस्ट इवन नंबर विचारले तर स्मॉलेस्ट इवन नंबर 2 हिअर, स्मॉलेस्ट इवन नंबर सॉरी स्मॉलेस्ट हा तर ऑलरेडीच इवन आहे, तर हा आहे म्हणजे हा आहे ऑड. हे सर्व इवन आहेत. या ठिकाणी एक ही सर्वात लहानात लहान विषम संख्या आहे, तर दोन ही सर्वात लहानात लहान विषम संख्या आहे. त्यानंतर लहानात लहान जर आपण विषम संख्या पाहिल्या तर या ठिकाणी येईल 11, या ठिकाणी असेल 101, त्यानंतर या ठिकाणी 1001. म्हणजे या पद्धतीनं तुम्हाला हे तयार करता आलं पाहिजे की लहानात लहान विषम संख्या कोणती किंवा समसंख्या कोणती, मीन्स स्मॉलेस्ट इवन नंबर और स्मॉलेस्ट ऑड नंबर. त्याच पद्धतीनं जर आपण ग्रेटेस्टमध्ये पाहिलं तर हे सर्व ऑड नंबर आहेत. ग्रेटेस्टमध्ये जर आपल्याला या ठिकाणी ऑड नंबरच्या ऐवजी इवन नंबर विचारला तर इवन नंबर येतो 8, या ठिकाणी 2 डिजिटमध्ये 98, 3 डिजिटमध्ये 998, 4 डिजिटमध्ये 9998. म्हणजे या ठिकाणी शेवटचा एक डिजिट जर कमी केला तर तुम्हाला इवन नंबर्स मिळतील. तर हे जर काळजीपूर्वक जर तुम्ही लक्षात ठेवलं तर कोणताही प्रश्न तुम्ही अगदी सहज सेकंदामध्ये सोडवू शकतात. सो ऑल दीज पॉइंट्स आर रिमेंबर अँड सॉल्व एनी एक्झाम्पल इन कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. नाऊ वी सी द नेक्स्ट पॉइंट. यानंतर पुढचा घटक आहे स्मॉलेस्ट अँड बिगेस्ट नंबर फॉर्म करणं. तर या ठिकाणी आपल्याला यूज 4782 अँड मेक अ स्मॉलेस्ट अँड ग्रेटेस्ट नंबर. म्हणजे या ठिकाणी दिलेले चार अंक आहेत, यापासून स्मॉलेस्ट नंबर आणि ग्रेटेस्ट नंबर कसा तयार करायचा ते पाहूया आपण. स्मॉलेस्ट नंबर तयार करत असताना, स्मॉलेस्ट नंबर लहानात लहान संख्या तयार करत असताना सुरुवातीला सर्वात लहान डिजिट घ्या. या चारीमध्ये जो स्मॉलेस्ट आहे तो स्टार्टिंगला येईल, म्हणजे या ठिकाणी 2 येईल. त्यानंतर त्याच्यापेक्षा थोडा बिग म्हणजेच 4, त्याच्यानंतर बिग 7 आणि त्याच्यानंतर बिग 8. म्हणजे ही झाली स्मॉलेस्ट नंबर. तर स्मॉलेस्ट नंबर कसा तयार करायचा तुमच्या लक्षात आला असेल. स्मॉलेस्ट नंबर स्मॉल बिग बिगर बिगेस्ट या पद्धतीनं हा नंबर जर लिहिला तर ही लहानात लहान संख्या तयार होते. लहानात लहान यापासून जर मोठ्यात मोठी संख्या तयार करायची असेल ग्रेटेस्ट नंबर, म्हणजे मोठ्यात मोठी तर या ठिकाणी मोठ्यात मोठी संख्या तयार करत असताना बिगेस्ट नंबर सुरुवातीला लिहा 8742 अँड दिस इज ग्रेटेस्ट नंबर. मीन्स मोठ्यात मोठी संख्या तयार करत असताना जे डिजिट आहेत ते डिसेंडिंग ऑर्डरमध्ये लिहायचे आहेत, आणि स्मॉलेस्ट नंबर तयार करत असताना सर्व डिजिट हे असेंडिंग ऑर्डरमध्ये लिहायचे आहेत. म्हणजे चढत्या क्रमानं आणि उतरत्या क्रमानं जर संख्या लिहिल्या तर आपल्याला लहानात लहान आणि मोठ्यात मोठी संख्या तयार करता येते. यानंतर पुढचा सर्वात महत्वाचा की ज्या ठिकाणी विद्यार्थ्याच्या चुका होऊ शकतात, जर दिलेल्या नंबरमध्ये एक जरी झिरो दिला तर यापासून स्मॉलेस्ट नंबर तयार करत असताना म्हणजेच लहानात लहान संख्या तयार करत असताना स्मॉलेस्ट नंबर युझिंग 5032. तर या ठिकाणी झिरो सुरुवातीला घेऊ नका, लक्षात ठेवा. तर झिरोपेक्षा मोठी जी संख्या आहे म्हणजे बिगर दॅन झिरो 2 आणि त्यानंतर मग झिरो लिहा, त्यानंतर बिगर नंबर अँड फायनली बिगेस्ट नंबर. तर ही झाली स्मॉलेस्ट नंबर. तर या पद्धतीनं स्मॉलेस्ट नंबर म्हणजे लहानात लहान संख्या, त्यानंतर ग्रेटेस्ट नंबर जर तयार करायचा असेल आपल्याला ग्रेटेस्ट नंबर, तर ग्रेटेस्ट नंबर करत असताना पुन्हा बिगेस्ट नंबर स्टार्टिंगला 5320.
या ठिकाणी झीरो लास्टला आलं तरी चालतं, फक्त स्मॉलर तयार करत असताना झीरो स्टार्टिंगला घेऊ नका, म्हणजे इतक्या जर काळजी घेतल्या तर आम्ही आपण या ठिकाणी कोणताही नंबर तयार करू शकतो. तर ही आहे मोठ्यात मोठी. आता सर्वात महत्वाचं असं आहे, या ठिकाणी जी ही नंबर तयार झालेली आहे स्मॉलर, ही आहे ऑड नंबर आणि ही आहे इवन नंबर. तर आपल्याला जर असं विचारलं स्मॉलेस्ट इवन नंबर जर विचारला, तर या ठिकाणी इवन नंबर जर करायचा असेल तर इवन स्मॉलर नंबर जो आहे तो लास्टला घ्यायचा, बाकी जशाला तसं. म्हणजे हे टू हे झिरो लास्टला येईल, 350 म्हणजे हा झाला स्मॉलेस्ट इवन नंबर. म्हणजे यासारखे सुद्धा प्रश्न आपल्याला चुकवण्यासाठी विचारले जाऊ शकतात. आणि या ठिकाणी ग्रेटेस्ट हा इवन नंबर आहे, आपल्याला पाहिजे ऑड नंबर, तर स्मॉलेस्ट ऑड नंबर जो आहे तो शेवटी घ्या, म्हणजे 5203 अँड दिस इज ग्रेटेस्ट ऑड नंबर. तर यासारखे सुद्धा बदल आपल्याला विद्यार्थ्यांना समजले पाहिजेत, किंवा आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे लहानात लहान समसंख्या तयार करायची, लहानात लहान विषम संख्या. मीन्स दिस इज स्मॉलेस्ट ऑड नंबर अँड दिस इज स्मॉलेस्ट इवन नंबर. त्याच पद्धतीने ग्रेटेस्ट इवन नंबर, ग्रेटेस्ट ऑड नंबर. यानंतर पुढील कन्सेप्ट पाहूयात आपण. पुढची कन्सेप्ट आहे असेंडिंग ऑर्डर मध्ये या ठिकाणी काही संख्या लिहायच्यात. खरं तर यासाठी आपल्याला नेक्स्ट सेपरेट नवीन चॅप्टर आहे, 5th चॅप्टर मध्ये आपण ह्याचं स्पेशल पाहणार आहोत. तर या ठिकाणी हा एक प्रश्न सोडवून घेऊयात. तर या ठिकाणी पहा, नंबर लिहित असताना आपल्याला असेंडिंग ऑर्डर ने लिहायचं आहे, म्हणजेच चढत्या क्रमाने संख्या लिहायची, चढता क्रम. तर या ठिकाणी चढता क्रम लिहित असताना पहा, सर्वात लहान संख्या सुरुवातीला लिहिणं गरजेचं आहे. स्मॉलेस्ट जर आपण पाहिलं, या ठिकाणी सर्वच संख्या या 5 डिजिट आहेत, म्हणजे 32,000, 34,000, 33,000, 33,000. तर या ठिकाणी सर्वात स्मॉलेस्ट 32,134. याच्यानंतर कोणती संख्या येईल पहा, 33 च्या 2 आहेत, 33,200. या ठिकाणी 100 आहे, तर ही स्मॉल आहे, म्हणजे 33,124. यानंतर असेल 33,241 आणि याच्यापेक्षा मोठी आहे 34,132. म्हणजे हे चढत्या क्रमाने सर्व संख्या लिहिलेल्या आहेत, चढता क्रम. तर सहज आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला हे सुद्धा प्रश्न सोडवता येतील. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. तर या ठिकाणी दिलेल्या आतापर्यंत जो आपण घटक शिकला त्यावर आधारित जे काही महत्वाचे प्रश्न आहेत ते जर प्रश्न आपण या ठिकाणी अभ्यासाची ठरवली, तर या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, व्हॉट इज द सम ऑफ ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर अँड स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर. म्हणजेच मोठ्यात मोठी 5 अंकी, मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या आणि लहानात लहान चार अंकी संख्या यांची आपल्याला बेरीज पाहिजे. तर मोठ्यात मोठी 5 अंकी जर संख्या विचार केली तर 9999, तर हे 5 डिजिट झाले, 1, 2, 3, 4, 5 डिजिट. म्हणजे मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या 99,999 आणि लहानात लहान 4 अंकी जर संख्या विचार केली तर 1 आणि याच्यानंतर 30, म्हणजे हे होईल 4 डिजिट स्मॉलेस्ट नंबर. तर याचं सम आपल्याला पाहिजे. तर याची बेरीज करत असताना 99,999 आणि हे आहे 1,000, म्हणजे ह्या ठिकाणी हे 1 येईल आणि हे 30, याची ॲडिशन करूयात आपण. 9, 9, 9, 9, 9, 1, 10 कॅरी 1, म्हणजे 1 हातच्या आला, 1 आणि 9, 10. म्हणजे या ठिकाणी हा जो नंबर तयार होणार आहे तो होणार आहे 1,99,999, म्हणजे 1,999,000. या पद्धतीने याचं उत्तर असेल. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1,99,999. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन स्मॉलेस्ट 7 डिजिट अँड बिगेस्ट 4 डिजिट. म्हणजे आपल्याला स्मॉलेस्ट 7 डिजिट, स्मॉलेस्ट 7 डिजिट
स्मॉलेस्ट सेवन डिजिट नंबर असणार आहे 999, सॉरी स्मॉलेस्ट सेवन डिजिट नंबर 1 आणि 1 नंतर 60 असतील, 1 2 3 4 5 6, तर या ठिकाणी हा नंबर आहे 10 लाख. तर हा सेवन डिजिट नंबर आहे. तर सेवन डिजिट नंबर मधून आता आपल्याला बिगेस्ट फोर डिजिट नंबर मायनस करायचा आहे. बिगेस्ट फोर डिजिट, तर बिगेस्ट फोर डिजिट असणार आहे 9 टाइम्स 4 टाइम्स 9. तर याचं सबस्ट्रॅक्शन करायचं, आपल्याला डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे, म्हणजे यांच्यातील फरक काढायचा आहे. तर हा फरक काढत असताना 1, त्यापुढचे जेवढे काही झिरो आहेत 1 2 3 4 5 6 मायनस 9 9 9 4 टाइम्स 9 9 9. तर या ठिकाणी वजाबाकी करत असताना आता आपण बऱ्याच विद्यार्थ्यांना जर समजा हातचेची वजाबाकी येत नसेल तर या ठिकाणी समजून घेऊयात आपण हातचेची वजाबाकी नेमकं कशी केली जाते. तर या ठिकाणी पहा, बोरोज या ठिकाणी 10 आहे, 0 मधून 9 जात नाही, तर आपल्याला इकडून सगळ्याकडून एक बोरो घ्यावा लागणार आहे. तर बोरो घेतल्यानंतर या ठिकाणी पहा, हा 1 इथं येईल, म्हणजे हे होईल 10. पुन्हा हा जर 1 इकडे घेतला तर हे होईल 9 आणि हे होईल 10. पुन्हा 1 जर या साईडला घेतला तर हा होईल 9, हा होईल 10. पुन्हा 1 जर इकडे घेतला तर हा 9, हा 10. पुन्हा 1 इकडे घेतला तर हा 9, हा होईल 10. आणि 1 इथं घेतल्यानंतर हा होईल 9 आणि हा होईल 10. आता आपण सबस्ट्रॅक्शन करू शकतो. 10 मधून 9 गेले, या ठिकाणी राहील 1. 9 मधून 9 0, 9 मधून 9 या ठिकाणी 0, 9 मायनस 9 0, 9 मायनस 0 9, 9 मायनस 0 9 अँड 0, मीन्स 99,001. तर हे आपलं उत्तर असणार आहे. म्हणजे 7 अंकी लहानात लहान संख्येतून 4 अंकी मोठ्यात मोठी जर संख्या वजा केली तर उत्तर येईल 99,001. 99,001. यानंतर पुढील प्रश्न, या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द मल्टिप्लिकेशन ऑफ स्मॉलेस्ट टू डिजिट नंबर अँड बिगेस्ट फोर डिजिट नंबर. म्हणजे स्मॉलेस्ट टू डिजिट नंबर, जर या ठिकाणी आपण स्मॉलेस्ट टू डिजिट नंबर विचार केला, स्मॉलेस्ट टू डिजिट, तर तो नंबर आहे 10. आणि बिगेस्ट किंवा त्याला आपण जर ग्रेटेस्ट लिहिलं, ग्रेटेस्ट फोर डिजिट, तर हा आहे 9,999. मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या, आणि याचा आपल्याला मल्टिप्लिकेशन पाहिजे, म्हणजेच गुणाकार पाहिजे, म्हणजे 9,999 गुणिले 10. आणि हा गुणाकार करत असताना तुम्हाला नियम माहित असेल, जर 0 असेल तर 0 डायरेक्ट लिहायचं आहे, आणि 1 न या सर्वांना मल्टिप्लाय केलं तर हे 9999 असं मिळेल आपल्याला. आणि आपलं उत्तर येईल 99,990, म्हणजेच 99,990. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, मेक अ ग्रेटेस्ट सिक्स डिजिट नंबर. तर आपल्याला जे डिजिट दिलेले आहेत पहा, मेक अ ग्रेटेस्ट सिक्स डिजिट नंबर, म्हणजे आपल्याला मोठ्यात मोठी 6 अंकी संख्या बनवायची आहे, 6 अंकी. आणि आपल्याला जे डिजिट दिलेले आहेत ते आहेत 4, 8, 7 आणि 2. म्हणजे आपल्याकडे या ठिकाणी 4च अंक आहेत, 4 डिजिट दिलेत, आणि वी हॅव 6 डिजिट नंबर. तर या ठिकाणी काय करायचं आहे, मोठ्यात मोठी संख्या बनवत असताना जो स्मॉलेस्ट नंबर आहे, सॉरी बिगेस्ट नंबर जो आहे तो या ठिकाणी 4 आहे, तर आणखी 2 एक्स्ट्रा हे घ्यायचे. म्हणजे या ठिकाणी हे 8 8 2 डबल घेतल्यानंतर पुन्हा हे 8 7 4 2 या पद्धतीने लिहायचं आहे आपल्याला. म्हणजे या ठिकाणी 8 हे 3 टाइम्स घेतलेले आहेत. पहा, आपल्याला 6 अंकी संख्या तयार करायची होती, या ठिकाणी 7 4 7 अँड 2 हे 3 डिजिट आहेत, मग राहिलेला जो बिगेस्ट नंबर आहे तो आपण 3 टाइम्स घेतला, म्हणजे आपली 6 अंकी मोठ्यात मोठी संख्या झाली 8,88,742, 8,88,742. तर लक्षात ठेवा, 4च अंक दिलेले आहेत आणि 6 अंकी संख्या तयार करायला सांगितली आहे, आणि मोठ्यात मोठी सांगितलेली असल्यामुळं ग्रेटेस्ट नंबर,
तर मोठा अंक हा रिपीट करायचा आहे, रिपीट बिगेस्ट नंबर और बिगेस्ट डिजिट, म्हणजे जो मोठा अंक आहे तो आपण रिपीटेडली वापरणार आहोत। यानंतर पाहूया पुढील प्रश्न। पुढचा प्रश्न आहे मेक स्मॉलेस्ट सेवन डिजिट नंबर, मेक स्मॉलेस्ट सेवन डिजिट नंबर। तर आपल्याला किती डिजिट दिलेले आहेत पहा, 9, 2 and 4। तर या ठिकाणी स्मॉलेस्ट डिजिट जर सोडला तर या ठिकाणी दोनच डिजिट आहेत, तर हे दोन डिजिट आपण 9, 4 लिहिले, सॉरी हे डिजिट आपल्याला लिहावे लागतील 4, 9। तर यापूर्वी हा जो 2 डिजिट आहे हा 5 टाइम्स घ्यावा लागेल, म्हणजे 2, 2, 2, 2 and 2। तर हा नंबर होईल 22,22,249। तर ही स्मॉलेस्ट लहानात लहान 7 अंकी तयार संख्या होईल, 7 अंकी संख्या। म्हणजे आपल्याला किती डिजिट जरी दिले तरी आपल्याला जर लहानात लहान संख्या तयार करायची असेल तर लहान अंकांचं रिपीटेशन करायचं आहे आपल्याला या ठिकाणी, स्मॉलेस्ट डिजिटचं रिपीटेशन करून राहिलेले जे काही दोन नंबर आहेत ते स्मॉलेस्ट असेच्या पद्धतीने लिहायचे 49। तर या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सॉल्व्ह करू शकतात। यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण, मेक ग्रेटेस्ट सेवन डिजिट नंबर युजिंग डिजिट 4, 0, 3, 5। तर आपल्याकडे जे डिजिट आहेत ते आहेत 4 डिजिट आहेत आणि आपल्याला 7 डिजिट ग्रेटेस्ट नंबर तयार करायचा आहे। तर या ठिकाणी पहा, ग्रेटेस्ट नंबर तयार करत असताना स्मॉलेस्ट नंबर जो 0 आहे 4, 0, 3, 5, तर हे 1, 2, 3 डिजिट आहेत, तर स्मॉलेस्ट डिजिट हा 4 टाइम्स घेतला पाहिजे। आणि हा 4 टाइम्स घेत असताना याच्यापेक्षा जो बिगर आहे तो सुरुवातीला घ्या, म्हणजे 3, त्यानंतर 4 टाइम्स 0, 1, 2, 3, 4 आणि त्यानंतर मग 5। प्रश्न आहे बाय हाऊ मच इज द सम ऑफ द ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर अँड ग्रेटेस्ट 2 डिजिट नंबर ग्रेटर दॅन द स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर। तर लक्षात ठेवा सर्वात महत्वाचं बाय हाऊ मच, सम ऑफ ग्रेटेस्ट 5 डिजिट अँड ग्रेटेस्ट 2 डिजिट नंबर ग्रेटर दॅन, म्हणजे मोठी असणार आहे स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर पेक्षा। म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय करायचे, सुरुवातीला ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर आणि ग्रेटेस्ट 2 डिजिट नंबर यांची बेरीज करायची आहे आणि ही बेरीज स्मॉलेस्ट 3 डिजिट पेक्षा कितीने मोठी आहे ग्रेटर दॅन असं विचारलंय। तर सुरुवातीला आपण काय करूया, सम करूया, बेरीज करूया ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर। तर ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर आहे 9, 9, 9, 9, 9, 5 टाइम्स। त्यानंतर ग्रेटेस्ट 2 डिजिट नंबर, ग्रेटेस्ट 2 डिजिट म्हणजेच 99। आता याची आपल्याला बेरीज करायची आहे सम, 9, 9, 18 कॅरी 1, 9, 1, 10 अँड 9 मीन्स 19 प्लस कॅरी 1, 1 अँड 9, 10 कॅरी 1, 1 अँड 9, 10 कॅरी 1 अँड 10। तर या पद्धतीने या दोन्हीची जी सम आलेली आहे ही सम आता स्मॉलेस्ट 3 डिजिट पेक्षा कितीने मोठी आहे स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर, स्मॉलेस्ट 3 डिजिट। तर स्मॉलेस्ट 3 डिजिट किती आहे, तर तो आहे 100। तर याच्यापेक्षा हे कितीने मोठी आहे असं विचारलंय, म्हणजे हे बेरीज 100 पेक्षा कितीने मोठी आहे, तर यांचा आपल्याला डिफरन्स काढायचा आहे। तर 100098 मायनस 100 करायचे आपल्याला। तर हे सबस्ट्रॅक्शन करत असताना 8 मायनस 0 8, 9 मायनस 0 9, या ठिकाणी आता 0 मधून 1 मायनस होत नाही तर इकडून बोरो घेऊयात आपण। तर हा 1 इथं घेतल्यानंतर हा होईल 10, पुन्हा 1 जर इकडे घेतलं तर हा 10 होईल आणि हा 9 होईल, पुन्हा जर 1 इकडे घेतला तर हा 10 होईल आणि हा 9 होईल। तर 10 मायनस 1 मीन्स 9,
9 माइनस 0 9, 9 माइनस 0 0 आणि या ठिकाणी हा 0 च आहे म्हणजे याचं उत्तर येईल 99,998 म्हणजे 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या आणि 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या यांची बेरीज ही 3 अंकी लहानात लहान संख्येपेक्षा कितीने मोठी आहे तर ती आहे 99,998 आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा प्रश्न स्कॉलरशिप 2017 पेपरमध्ये आलेला आहे. हा प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेला प्रश्न आहे. याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की कोणत्या पद्धतीच्या प्रश्नांचा आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. लहानात लहान संख्या कशा तयार करायच्या, मोठ्यात मोठ्या संख्या कशा तयार करायच्या, या सर्वांचा अभ्यास आपल्याला असणं गरजेचं आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे व्हॉट इज द एडिशन ऑफ स्मॉलेस्ट अँड ग्रेटेस्ट नंबर युझिंग डिजिट 47892. म्हणजे यापासून तयार होणारा स्मॉलेस्ट नंबर आणि यापासून तयार होणारा ग्रेटेस्ट नंबर यांची ऍडिशन किती आहे आपल्याला शोधायचं आहे. तर स्मॉलेस्ट नंबर कोणता तयार होईल तर 2 4 7 8 9 आणि ग्रेटेस्ट नंबर 9 8 7 4 2. तर ह्या दोन्हीची ऍडिशन आपल्याला करायची आहे आणि ही ऍडिशन येईल पहा 9 2 11 कॅरी 1 8 अँड 4 12 कॅरी 1 मीन्स 13 कॅरी 1 7 7 49 1 15 कॅरी 1 4 8 म्हणजे 4 आणि 8 12 आणि 1 13 3 हजचे 1 9 2 11 आणि 1 12 म्हणजे हे उत्तर येईल 1,23,531 1,23,531 इतकी बेरीज येईल. म्हणजे दिलेल्या संख्येपासून लहानात लहान आणि मोठ्यात मोठी जर संख्या तयार केली तर त्याचं उत्तर इतकं मिळेल आपल्याला. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. पुढील प्रश्न आहे जो 2018 स्कॉलरशिप परीक्षेमध्ये विचारला होता. तर हा प्रश्न काय आहे पाहूयात. व्हॉट विल बी द हाफ ऑफ द नंबर ऑप्टेनड ऑन ऍडिंग द बिगेस्ट अँड स्मॉलेस्ट नंबर फॉर्म्ड बाय युझिंग डिजिट 45608. म्हणजे यापासून तयार होणारी स्मॉलेस्ट अँड बिगेस्ट नंबरची हाफ किती असेल हे आपल्याला शोधायचे. म्हणजे हाफ म्हणजे अर्धी संख्या. म्हणजे या प्रश्नाचा अर्थ असा होतो दिलेल्या अंकापासून मोठ्यात मोठी संख्या तयार करा. मोठ्यात मोठी तर मोठ्यात मोठी जर संख्या तयार केली यापासून तर पहा काय होईल 8 6 5 4 0 आणि लहानात लहान संख्या जर तयार केली लहानात लहान तर लहानात लहान संख्या तयार होईल. आता इथं 0 सुरुवातीला न येता 4 असणार आहे 4 0 5 6 8. तर याची बेरीज करून जी बेरीज येणार आहे याची बेरीज आणि त्याची आपल्याला आणखी हाफ पाहिजे म्हणजे अर्धी संख्या पाहिजे. म्हणजे या ठिकाणी याची जर बेरीज केली तर ही बेरीज येईल 0 8 8 6 4 6 10 0 1 5 5 10 1 11 1 4 1 7 8 4 12 म्हणजे उत्तर येईल 1,27,108. तर याचा आपल्याला हाफ पाहिजे म्हणजे अर्ध पाहिजे. तर याला 2 न आपल्याला भागावं लागणार आहे. 2 न तुम्ही भागू शकता या पद्धतीनं. 2 पद्धती आहेत 2 न भागण्याच्या. तर 1,27,108 याला आपण 2 न भागू शकतात. बेसख 12 या ठिकाणी येईल हे 0 त्यानंतर 7 बेत्रिक 6 1 रिमेन्स पुन्हा या ठिकाणी 1 इथं घ्या बेपंचे 10 1 0 बेपंचे 10 0 अँड 8 तर यानंतर येईल बेचोक 8. तर ही एक पद्धत आहे ही संख्या निम्मी करण्याची. म्हणजे याची जी अर्धी संख्या आहे अर्धी संख्या तर ती अर्धी संख्या आहे 63,554. आणि जर तुम्हाला दुसऱ्या पद्धतीनं भागाकार येत असेल तर 2 न कसं भागायचं पहा. 1,27,108 याला 2 न भागायचं कसं तर बे एक बे बे सख्खी 12 त्यानंतर 7 ला भागत असताना बेत्रिक 6 1 उरेल 11 होईल बेपंचे 10 पुन्हा 1 उरेल 10 होईल बेपंचे 10 आणि बेचोक 8. म्हणजे या पद्धतीनं पण 63,554
63,554 ही त्या बेरजेची निम्मी असणार आहे. तर हा प्रश्न आला होता 2018 परीक्षेमध्ये. तर यासारख्या प्रश्नांचा सराव विद्यार्थ्यांना असणं गरजेचं आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे हाऊ मेनी सिक्स डिजिट ग्रेटेस्ट नंबर मोर दॅन फोर डिजिट ग्रेटेस्ट नंबर. हाऊ मेनी सिक्स डिजिट ग्रेटेस्ट नंबर म्हणजे सिक्स डिजिट ग्रेटेस्ट नंबर हा फोर डिजिट ग्रेटेस्ट पेक्षा कितीनी मोठा आहे. मोर दॅन म्हणजे या ठिकाणी जर सिक्स डिजिट ग्रेटेस्ट नंबर पाहिला आपण सिक्स डिजिट तर तो येणार आहे 9999999 आणि फोर डिजिट जर पाहिला आपण फोर डिजिट ग्रेटेस्ट नंबर तर तो असेल 9999. हे जर सबस्ट्रॅक्शन केलं तर या ठिकाणी 99 मीन्स 0000999 अँड दिस इज करेक्ट आन्सर. तर आपल्याला हा जो फरक मिळालेला आहे तो आहे 990,000. यानंतर पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे हाऊ मेनी थ्री डिजिट नंबर फॉर्म्ड युझिंग 4, 6 and 2 अँड व्हॉट इज इट्स ॲडिशन. तर हा वेगळ्या पद्धतीचा थोडा प्रश्न आहे. अभ्यासक्रमामध्ये हा भाग पाचविला नाही परंतु तरीही विद्यार्थ्याच्या सरावासाठी हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. हाऊ मेनी थ्री डिजिट नंबर तर या ठिकाणी जे तीन अंक दिलेले आहेत यापासून किती तीन अंकी संख्या तयार होतील हे आपल्याला शोधायचं आहे. तर या ठिकाणी तीन अंकी संख्या शोधत असताना बघा 462, 426, 642, 624, 264, 246 इतके नंबर तयार झालेले आहेत. म्हणजे 1, 2, 3, 4, 5 आणि 6 म्हणजे 6 नंबर तयार झालेले आहेत. 6 संख्या. आता सर्वात महत्वाचं आहे यांची बेरीज किती होते. आता याची बेरीज तुम्हाला शोधायची आहे आणि त्यासाठी एक तुम्हाला मी ट्रिक सांगणार आहे. ती ट्रिक लक्षात ठेवा. या 6 संख्येची बेरीज न करता कशी काढायची. तर या दिलेले 4 अंकाची बेरीज 3 अंकाची बेरीज करून घ्या. 4 + 6 + 2 आणि याची बेरीज झालेली आहे 12. तर ह्या 12 ने काय करायचं 222 ला 12 ने गुणाकार करायचा आहे. 12 × 2 = 24 ला 4 × 2 12 × 2 = 24 आणि 2 = 26 ला 6 × 2 12 × 2 = 2 = 26 तर हा गुणाकार जेवढा येतो तेवढीच बेरीज ह्या सर्वांची येते. म्हणजे ह्या सर्वांची जी बेरीज आलेली आहे या ठिकाणी ती आलेली आहे 2664. तुम्हाला जर खात्री करायची असेल तर तुम्ही कॅल्क्युलेटरचा वापर करून सुद्धा या सर्वांची बेरीज करू शकतात. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे हाऊ मेनी थ्री डिजिट नंबर फॉर्म्ड युझिंग 4, 5, 9 अँड इट्स ऍडिशन इज. तर यापासून किती संख्या तयार होतात. तर यापासून पुन्हा संख्या तयार होणार आहे. आपण आताच पाहिले त्याप्रमाणे 4, 5, 9, 4, 9, 5, 5, 4, 9, 5, 9, 4, 9, 4, 5, 9, 5, 4. तर या 6 संख्या तयार होतात आणि यांची जर बेरीज काढायची असेल तर बाय ट्रिक लक्षात ठेवा. दिलेल्या संख्यांची बेरीज करून घ्या. 4 + 5 + 9 आणि ही ऍडिशन आलेली आहे 18. तर 222 222 ला 18 ने मल्टिप्लाय करायचं आहे. 18 × 2 = 36, 6 + 3 18 × 2 = 36 and + 3 म्हणजे 39 = 36 and + 3 = 39 मीन्स इट्स ऍडिशन बिकम 3996. तर हे लक्षात ठेवा. या पद्धतीनं जर समजा यदा कदाचित असा प्रश्न तुम्हाला विचारला गेला की दिलेल्या तीन अंकापासून किती संख्या तयार होतात तर 6 संख्या तयार होतात आणि त्यांची बेरीज किती असते तर बेरीज असते 3996. यानंतर पुढील भाग. पुढचा भाग आहे हाऊ मेनी थ्री डिजिट नंबर फॉर्म्ड युझिंग 042. म्हणजे जर 10 आला तर 3 अंकी संख्या किती तयार होतील. मग 3 अंकापासून तर या ठिकाणी नंबर तयार करताना लक्षात ठेवा 408 480 804 840 म्हणजे फक्त 4 संख्या तयार होतात हे लक्षात ठेवा.
आणि यांची बेरीज तुम्ही तोंडी पण करू शकता या ठिकाणी. तर याची जर बेरीज केली तुम्ही 8 अँड 4 2 कॅरी 1 8 आणि 4 12 अँड कॅरी 1 मीन्स 13 कॅरी 1 8 8 16 4 4 8 मीन्स टोटल 24 अँड 1 25. तर याची बेरीज सुद्धा तुम्हाला अशा चार संख्येची बेरीज करता येईल. आणि याची एक महत्वाची ट्रिक अशी आहे, पहा आता ती ट्रिक पण सांगणार आहे तुम्हाला. शून्य असेल तर काय करायचं, या सर्व अंकाची बेरीज करा. शून्य 4 प्लस 8 अँड इट्स ऍडिशन बिकम 12. तर ह्या 12 न 211 ला गुणायचंय. 211 यापूर्वी आपण 222 ला गुणत होतो, तर त्यावेळेस झिरो नव्हता. तर झिरो आल्यानंतर 211 ला गुणायचंय. 12 एक 12 ला 2 हच्चे 1, 12 एक 12 आणि 1 13 ला 3 हच्चे 1, 12 2 24 आणि 1 25. तर तेवढीच बेरीज येते, आपण बेरीज आधीच करून ठेवलेली पण आहे. तर यासारख्या प्रश्नांचा नक्की सराव करा. यानंतर पुढचा प्रश्न आहे, हाऊ मेनी 2 डिजिट 3 डिजिट 4 डिजिट 5 डिजिट 6 डिजिट 7 डिजिट आर नंबर देअर. म्हणजे एक अंकी, दोन अंकी, तीन अंकी, चार अंकी, पाच अंकी संख्या एकूण किती आहेत ते कशा लक्षात ठेवायच्या. तर या ठिकाणी डिजिट लिहितोय मी, डिजिट आणि या ठिकाणी नंबर्स. तर एक अंकी संख्या किती आहेत, तर एक अंकी या 9 संख्या आहेत तुम्हाला माहिती आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9. दोन डिजिट जर विचार केला आपण, दोन अंकी संख्या, तर त्या 90 असतात हे लक्षात ठेवा. थ्री डिजिट जर विचारले परीक्षेमध्ये तर ते असतात 900. तुम्हाला जर 4 डिजिट विचारलं तर 9 वर 3 0 ठेवा. 5 डिजिट विचारलं तर 9 वर 4 0. 6 डिजिट विचारल्या तर 9 वर 5 0. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की ज्या काही संख्या असतात त्या एक अंकी संख्या 9 आहेत, दोन अंकी संख्या 90, तीन अंकी संख्या 900, चार अंकी संख्या 9000, पाच अंकी संख्या 90000, सहा अंकी संख्या 900000. तर जर समजा असा सहज एखादा प्रश्न पडला की तीन अंकी एकूण किती संख्या आहेत, तर तीन अंकी म्हणलं की 900 संख्या असतात हे लक्षात ठेवा. तीन अंकी 900 नंबर्स आर दिअर. तर या पद्धतीनं, आणि सर्वात महत्वाचं तुम्हाला आता घरी बसून कोणती ऍक्टिव्हिटी करायची आहे. तर या चॅप्टरवरची, आजचा जो आपण चॅप्टर पाहिलेला आहे तो फिफ्थ चॅप्टर आहे, आणि यावरची जी ऍक्टिव्हिटी आहे, तर काय करायचे तुम्हाला, आज जो पाठ शिकलेला आहे यावर तुम्ही 20 क्वेश्चन लिहायचे, 20 क्वेश्चन्स विथ ऑप्शन. फॉर एक्झाम्पल, विच इज द ग्रेटेस्ट 3 डिजिट नंबर. तर अशा प्रकारचा प्रश्न तयार करायचा आहे, आणि या प्रश्नाला तुम्हाला या ठिकाणी पर्याय सुद्धा द्यायचे आहेत. पर्याय 1 100, पर्याय बी 990, ऑप्शन सी 999, ऑप्शन डी 1000. तर या ठिकाणी यासारखे तुम्हाला 20 प्रश्न तयार करायचे आहेत, लक्षात ठेवा. प्रत्येक युनिट संपला आपला की तुम्ही हे 20 प्रश्न लिहायचे आहेत, आणि मला व्हॉट्सअप करू शकता तुम्ही हे 20 प्रश्न लिहिलेले. ऍक्टिव्हिटी 5 मध्ये 20 क्वेश्चन. तर या ठिकाणी एक प्रश्न लिहिलेला आहे, हा प्रश्न तुम्ही मराठीमध्ये सुद्धा लिहू शकतात. मोठ्यात मोठी तीन अंकी संख्या कोणती आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी. आणि या ठिकाणी जर तुम्ही ब्रॅकेट केला तर या ठिकाणी सी असं पण लिहू शकतात, म्हणजे जेणेकरून तुमचा सर्व सराव अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने होईल. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच.